श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पंढरपूरचा विठोबा 28 युग तिथे उभा आहे हे कसे ओळखायचे? ऐका, आज आषाढी एकादशी, त्यानिमित्ताने संत नामदेव महाराजांनी लिहिलेल्या आरतीचा आशय आणि पांडुरंगाचा 28 युगांचा मुक्काम याबद्दल आपण जाणून घेऊ। विठोबाची आरती म्हणताना पंढरपूरची पुण्यभूमी आपल्या डोळ्यासमोर येते आणि सोबतच येते भक्त भगवंताच्या परस्परातील निस्सीम प्रेमाची कथा। आरतीच्या सुरुवातीलाच इतिहास सांगितला आहे। हा इतिहास आहे विठोबाच्या पंढरपुरातील मुक्कामाचा। 1-2 नाही तर 28 युगे तो भक्ताच्या भेटीसाठी कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे। सुमारे 28 युगापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीर वनात आले होते। त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली। ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले तेव्हा भक्त पुंडलिक पाठमोरे बसून आई वडिलांची सेवा करीत होते। भगवंताचे तेज दाही दिशांना पसरले। भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे होते। श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली, सख्या पुंडलिका, मी तुला भेटावयास आलो आहे। श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला। देवाच्या स्वागताला उठले तर आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता, म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला पाठ देता येणार नाही म्हणून जवळच असलेली वीट देवापुढे भिरकावत म्हटले, देवा काही काळ या विटेवर उभा राहा, आई वडिलांची सेवा पूर्ण करून आलोच। आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पायांना आलिंगन देत म्हटले, देवा माझ्यामुळे तुला ताटकळत उभं राहावं लागलं ना, माझं चुकलं, मला क्षमा कर। श्रीकृष्ण म्हणाले, पुंडलिका, आई वडिलांची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा मोठी असते। ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चित रागावलं असतो, पण तुझ्या मातृपितृभक्तीने मी प्रसन्न झालो आहे। तुझा आदर्श पुढील पिढ्यांसमोर सदैव राहावा यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील। भक्ताच्या आग्रहास्तव भगवंताने पंढरपूरला मुक्काम स्वीकारला आणि भक्त पुंडलिकाला देखील मंदिराच्या वाटेवर नावासकट सन्मान मिळाला याचे सुंदर वर्णन आरतीत केले आहे। पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। पण 28 युगच का? देशपांडे पंचांगचे देशपांडे गुरुजी सांगतात त्यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे। सृष्टी उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या वर्षाची गणना धर्मशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रात केली आहे। कृत, त्रेता, द्वापार, कली ही सगळी युग मिळून 43,20,000 वर्षे होतात। त्याला एक महायुग असे म्हटले आहे। आरतीमध्ये 28 युगाचा उल्लेख केला आहे, ती महायुग आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे। 28 वेळा ही 4 युग फिरली आहेत, त्यातल्या श्वेतवाराहकल्पातलं 7वा मन्वंतर सुरू आहे, त्यातली 28वी चतुर्युगी आहे। थोडक्यात, अनादिकालापासून हा पंढरीनाथ पंढरपुरात उभा आहे असे नामदेव महाराजांना सुचवायचे आहे। आजच्या पावन दिनी आपणही ती आरती म्हणूया आणि पुंडलिकाप्रमाणे आई वडिलांची सेवा करत विठ्ठलमय होऊयात। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।